गोंदियामध्ये आजपासून 5 दिवस विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील स्वयंरोजगार महिला कर्मचाऱ्यांचे भव्य आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन सौ चंदा दमाहे व मनोज दमाहे यांच्या अध्यक्षतेत केल्या जात आहे. शहरात आजपासून 5 दिवस विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील स्वयंरोजगार महिला कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांना सध्या फक्त 50 रुपये रोजीने काम करावे लागत आहे, पण दिवसाला 50 म्हणजेच महिन्याला फक्त 1500 रुपयांमध्ये घर कसे चालवणार हा प्रश्न विचारला जातोय. म्हणून विलंब न करता प्रतिदिन 300 रुपये द्यावे म्हणजेच महिन्याला 9000 रुपये वेतन करावे अशी मागणी केली जात आहे. मागणी पूर्ण न झाल्यास महिन्याभरात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. अध्यक्ष चंदा दमाहे, आमची मागणी अशी आहे की आम्हाला 50 रुपया रोजी शासन देत आहे. 50 रुपया रोजी मध्ये हे साड्याचे पूर्ण काम करावे लागतो. झाड झूड यायचे, परिचर साफ करणे, पटांगण साफ करणे, पाईपानं बाथरूम संडासमध्ये पाणी चालवणे, असे हे आमचे कामं सोपलेले आहेत. जसे आम्हाला कामं सोपलेले आहेत तसेच आम्हाला पेमेंट पण वाढवून द्यायचा अशी आमची मागणी आहे. आणि आम्हाला 300 रुपये मानधन देण्यात यावे. 300 रुपये मानधन नाही देत आहे सर तर हे आपला पोषण आहार बंद करू शकते, कारण की आम्हाला काहीच नाही परवडून राहिलं. किती मिळत आहे तुम्हाला आतापर्यंत? किती मिळत आहे आम्हाला? 50 रुपये रोजी भेटत आहे, 1500 रुपये महिना. बस 1500 रुपये महिन्यामधून आम्ही आपले मुलाबाळाचं पोलन पालन पोषण कसे करू? आम्ही आता साड्या घेवायला जातो, 2 साड्या 1000 रुपयाचा तर 500 रुपयामध्ये का करू शकतो आम्ही? म्हणून ह्या आणि आमच्यावर समितीचा अधिकार इथला आहे की समितीचे जे लोक येते साड्यामध्ये ते बायाला काढावाले पाहून राहिले, काहून की तो अधिकार पण कमी करण्यात यावा ना. हा जसे साड्यामध्ये कामं वाढलेले आहेत तसे पेमेंट पण वाढवून सेनारी द्या. आणि पूर्ण पोरं जेवते ते ताट्या पण आम्हाला धुवा लागते, पूर्ण परिचय साफ करावा लागतो, आणि पूर्ण हे साड्याचा नाश्ता वगैरे जो भी आहे सर लोकांचा हा पण बनवा लागतो. मग इथले कामं शासनाने आमच्याकडे सोपलेले आहेत, पण इथला काम सोपला की हे आम्हाला तिथली पेमेंट द्या मग आमच्यावर कामं सोपा. तर आम्ही बाया ऐकून हे कामं साले पोसणची बाई करेल किमान वेतन लागू करण्यात याव्या. आणि आता आम्हाला 50 रुपया रोजी जो भेटत आहे तो आम्हाला 50 रुपया रोजी पाहिजेच नाही, आम्हाला 300 रुपये रोजी तरी लागू करण्यात यावा. काहून की हा किमान वेतन नाही देऊन राहिला तर आम्हाला 300 रुपये रोजी तर 900 रुपये महिना तर लागू करू शकतो. हा 9000 रुपये महिना तर देऊ शकतो. हा तशी आमची मागणी आहे. अगर हे यांना नाही केला तर तीव्र आंदोलन अजून करून आम्ही उद्यापासून आम्ही हा मोर्चे आंदोलन करत येत आहोत. पण ह्या याच्यामध्ये काहीच बदलाव नाही झालेला आहे म्हणून आणि वाढ पण नाही झालेली आहे म्हणून हे मोर्चा आम्ही ठेवण्यात आलेला आहे. आणि माहीत होऊन राहिला की 3000 रुपये वाढ झालेले आहेत तो पण आमच्या हातात नाही भेटून राहिला. तुम्ही किती पाहिजे पगार? आम्हाला 9000ची मागणी आहे. आम्हाला 9000 रुपये द्या, 300 रुपये रोज लागू करा ही मागणी. 12 महिन्याचा जो आम्हाला भेटत नाही आहे, आम्हाला 10 महिन्याचे पैसे भेटत आहे. 10 महिन्याचे पैसे न देता आम्हाला 12 महिन्याचे वेतन लागू करण्यात यावे. आम्ही मोर्चा काढलेला होता, आम्ही आमच्या मागण्या होत्या पण त्या आमच्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाही म्हणून आम्ही आता हा पुन्हा अजून मोर्चा काढण्यात आलेला आहे. आमची मागणी अशी आहे की आम्हाला 300 रुपये रोज पाहिजे आणि 9000 रुपये महिना पाहिजे आणि 12 महिन्यामध्ये आम्हाला समावेश केलेला पाहिजे आणि समितीचा आम्हाला बर्डन नको पाहिजे अशी आमची शासनाकडे माग आहे. ओझी पडल्याच पाहिजे, 10-12 महिन्याचे वतन झाल्याच पाहिजे. अजून समितीचे अध्यक्ष आम्हाला दबाव नको पाहिजे. अजून आम्हाला संडास धुणे करते, दहे धुणे करते, तो धुणे करते. आम्हाला 20000 रुपये चपरासीचा काम आम्हाला 1500च्या बाईला करवणं देत आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर.